सुखवार्तामधली पुढची बातमी ही आहे प्राण्यांसंदर्भातली. जखमी आणि आजारी प्राण्यांसाठी नाशिकमधली शरण संस्था काम करते. या संस्थेमुळे अनेक प्राण्यांचा जीव वाचलाय. नाशिक शहरातल्या मुख्य जनावरांची काळजी शरण एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून घेतली जात आहे. रस्त्यावरची मोकाट जनावरं, भटके कुत्रे किंवा पाळीव जनावरं कुठल्या ना कुठल्या कारणानं आजारी पडतात. बऱ्याच वेळा रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे जनावरांना अपघात होतात. अशा जनावरांचा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. काही नागरिक हौसेनं जनावरं पाळतात, मात्र त्याला आजार लागल्यावर बऱ्याच वेळा रस्त्यावर सोडून दिले जातात. अशा सगळ्या जनावरांवर शरण संस्थेच्या मदतीनं उपचार केले जातात. शरण संस्थेची स्वतःची प्राण्यांची अँब्युलन्स आहे. शहरात कुठेही जखमी प्राणी सापडले तर शरण संस्थेला त्याची माहिती दिली जाते. मग अँब्युलन्स मधून अशा प्राण्यांना नाशिक मुंबई महामार्गालगत असणाऱ्या शेल्टरमध्ये नेलं जातं. तिथं शस्त्रक्रियेसह सगळ्या प्रकारचे उपचार प्राण्यांवर केले जातात. आपले रस्त्यातले डॉग्स आहेत, तर त्यांना काय मेन काय गाडीने उडवलेलं असतात, किंवा खूप प्रायव्हेट ओनर्स आहेत जे हौशीने डॉग घेतात, पण ते आजारी झाल्यावर त्यांना मग त्यांना सांभाळायचं नसतं, त्यांना पण आणून आपल्याकडे ठेवतात. मेजर आपल्याकडे जे येतात फ्रॅक्चरचे, स्किन इन्फेक्शनचे, डिस्टेम्परचे तसंच येतात. आणि पप्पीज भरपूर आहेत, खूप पप्पीज गाड्यांखाली येतात, आई नाही आहे तर त्यांना इकडे आणून सोडल्या जातात. आता ही गाय आपल्याला ही काल घेऊन आली आहे, तिचं डोळे आणि आई आणि ती प्रेग्नेंट पण आहे. तर तसं सांगता येत नाही, पण जसं आपल्या मनुष्यांमध्ये काय काय आजार असतं ते हे प्राणींना पण असतात. प्राण्यांसाठी ही नवी ॲम्ब्युलन्स सुरू झाल्यामुळं प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केलं आहे. जर का असं एखादं जनावर असेल तर त्यांना सहजतेने इथून आणता येतं. आणि आता आपण मनुष्य होता, मनुष्यासाठी तर बरेचसे हॉस्पिटल असतात. ही एकमेव अशी जागा आहे जिथे प्राण्यांसाठी पण काळजी घेतली जाते. इथे आणल्यानंतर त्यांना ठेवलं जातं, डॉक्टर त्यांना बघतात, जरूरत असेल तर ऑपरेशन करतात, आणि ठीक झाल्यावर मग त्यांचं डिस्पोजल पाहिजे तसं कोणी अडॉप्ट केलं त्यांना दिलं जातं. यापुढे नाशिकमध्ये एखादं जखमी किंवा आजारी जनावर दिसलं तर शरण संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी 94-222-92-436 या नंबरवर संपर्क साधू शकता. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.